हे हॅलो गाईज, मी आली आहे धुळ्याला आफ्टर 1 मंथ आणि राहुलला भेटून खरंच खूप छान वाटलं. सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे विसर्जनासाठी आणि आज आहे बाप्पाचे विसर्जन. विसर्जनाच्या आधी धुळ्यातल्या नवसाच्या गणपतीला आम्ही छान अशा पाया पडल्या. बऱ्याच वर्षांपासून डुकुबलीला या बाप्पाच्या पाया पडवायच्या होत्या म्हणून सगळ्यात आधी या बाप्पाचे दर्शन घेतलं आणि सगळीकडेच आज बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चालू होती, आवराआवर चालू होती. तर आता आम्ही गावातसुद्धा आलो आहे आणि गावामध्येसुद्धा सगळीकडे विसर्जनाची लगबग होती. तर फायनली घरी आलो आणि घरातल्या बाप्पाची आरती केली आणि आता आम्ही घरच्या बाप्पाच्या विसर्जन करण्यासाठी नदीवर चाललो. आता आम्ही बाप्पाला नदीवर घेऊन आलो आहे आणि नदीवर सगळीकडे सगळ्यांची विसर्जनाची लगबग होती. आमच्या बाप्पाची आम्ही इथेही आरती केली, बाप्पासोबत फोटोज काढले आणि फायनली बाप्पा निघाले गावाला. चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पाचे विसर्जन झाले की सगळं अगदी खाली खाली वाटायला लागतं आणि विसर्जन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी आणि भरपूर साऱ्या मिरवणूक आम्हाला रस्त्यात दिसल्या. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. गणपती बाप्पा मोरया.